भारतीय वंशाचे वैमानिक गोपीचंद थोटाकुरा यांच्यासह 6 जणांनी रविवारी अवकाशात प्रवास केला. ऑनलाईन शॉपिंग कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी कंपनी ब्ल्यू ओरिजिनचे न्यू शेपर्ड रॉकेट आणि कॅप्सूल NS-25ने सर्व 6 अंतराळ वीरांना घेऊन अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इथून रविवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 9:36 उड्डाण केले. यासह भारतीय वंशाचे पायलट गोपीचंद थोटाकुरा यांनी ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेचा भाग म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक बनून इतिहास रचला. ब्ल्यू ओरिजिनने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये थोटाकुरा अवकाशात भारताचा छोटा ध्वज दाखवताना दिसले. 6 जणांच्या या टीममध्ये 90 वर्षीय ॲडव्होकेट ड्वाईटचाही समावेश होता, ज्यांची अमेरिकेतील पहिली कृष्णवर्णीय अंतराळवीर म्हणून निवड झाली होती. 60 वर्षांनंतर त्यांनी अवकाशात झेप घेतली. US एअरफोर्स मध्ये कॅप्टन असलेल्या ॲडव्होकेट ड्वाईटची 1961 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांनी अंतराळवीर म्हणून निवड केली होती, परंतु काही कारणास्तव ते 1963 मध्ये अमेरिकन फ्लाईट मध्ये जाऊ शकले नाही. गोपी थोटाकुरा आणि ॲडव्होकेट ड्वाईट यांच्या व्यतिरिक्त अंतराळवीरांमध्ये उद्योजक मेसन एंजल, फ्रेंच मध्य कंपनी मॉन्ट ब्लँकचे संस्थापक सिल्वेन चिरॉन, सॉफ्टवेअर अभियंता आणि उद्योजक केनेथ एल हेस आणि निवृत्त लेखापाल कॅरोल शॅलर यांचा समावेश होता. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.